नीलमनगर येथे झाला अनोखा विवाह सोहळा नीलमनगर येथील मार्कंडे चौकात एका अनोख्या विवाह सोहळ्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे पाहूया या, या सोहळ्याची वेगळी बातमी विवाह दोन कुटुंबाच्या नात्याला जवळिकता स्नेहभाव वृद्धिंगत करणारा हिंदू संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे दोन जीवांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न ही झाली दोन आत्म्याचा मिलाप पण नीलमनगर मार्कंडे चौक येथील पद्मावर रापोल या तेलुगू कुटुंबियांमध्ये झालेल्या विवाह सोहळ्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे कारण ही तसस आहे सौ शारदा व श्री किरणकुमार पद्मा यांचा मुलगा चिरंजीव विष्णू या वरपक्षाकडील तर सौ रूपा व श्री श्रीनिवास रापोल यांच्या कन्या कुमारी लक्ष्मी या वधू पक्षांकडील लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले या विवाह सोहळ्यासाठी ढोल ताशा अक्षता आलेल्या पाहुण्यांचा यतोचित मान सन्मान लग्नानंतर ढोल ताशा पत परिसरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली आता आपणाला वाटले असेल की खरोखर नववधू वरांची मिरवणूक असेल पण तसे नाही या ठिकाणी चक्क दोन भावला भावलीचे लग्न सोहळा संपन्न झाला लग्न सोहळा म्हटलं की तेलगू बांधवांमध्ये आठ दिवसांपासून लगभग असते तेलगू संस्कृती ही सर्वोत्तम या संस्कृतीमध्ये विवाह विधीसाठी अनेक संस्कार आहेत या संस्काराची माहिती आजच्या आधुनिक युगात लग्न करणाऱ्या नववधूंना व्हावं लग्नातील विधी किती महत्व आहे हे पटवून देण्यासाठी ून चित्रपट निघाले अगोदरच्या काळात श्रीनिवासम हा चित्रपट यावरच आधारित होता याचाच धागा धरत पद्मा रापोल व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन हा विवाह सोहळा पार पाडला तेलगू बांधवांमध्ये असलेले धार्मिक कार्यक्रम जसे की पंचांग पाहणं नववधुरांच्या घरी जाऊन ओळखपाळ करणे फुलपान लग्न घालणे हळदी कुटणे हळदी मेहंदी पेंडली पेद्दल साखरपुडा प्रतानम पुजा, गंगा गंगापूजा कन्यादानम स्वादिष्ट भोजन अक्षता सोहळा मिरवणूक श्री दर्शन यानंतर पाहुण्यांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला दुसऱ्या दिवशी हळद काढणे करून जवळपास दोनशे जणांना भोजन देण्यात आलं भावला भावलीचा विवाह सोहळा का करावा असं वाटलं याबाबत शारदा पद्मा व रुपा रापोल यांनी स्वरांजली चॅनलशी बोलताना दिली या विवाह सोहळ्यासाठी बालराज गाडपल्ली श्रीनिवास अवधूत बालराज यनगंटी लक्ष्मण बोगा यांच्यासह परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले